नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय विज्ञान नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन हा घटक विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासत आहोत आणि या आजच्या घटकातील आजचा जो आपल्याला पाठ पाहावायचा आहे तर मित्रांनो आपण या पीपीटीचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पी पी एक आपल्याला आकृती दिसत आहे तर या आकृतीचं आता आपण काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची आहेत तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहेत पक्षी कोठे आहेत गाई कोठे चरत आहेत रस्ता झाडे कोठे आहेत नदी कोठून कोठे वाहत आहे विमान कोठे आहे मासे कुठे दिसत आहेत आणि होडी कशावर तरंगत आहे तर एक एक आपण प्रश्न जर पाहिलात तर पक्षी कोठे आहेत मित्रांनो तर पक्षी आपल्याला या ठिकाणी चित्र जर आपण हे झूम करून पाहिलं तर आकाशामध्ये हे पक्षी आपल्याला उडताना दिसत आहेत यानंतर गायी कोठे चरत आहेत तर गायी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर गायी या ठिकाणी जमिनीवर गवतामध्ये चरत आहेत पुढे रस्ता झाडे कोठे आहेत तर रस्ता झाडे हे देखील आपल्याला जमिनीवर दिसत आहेत नदी कुठून कोठे वाहते नदी आपण पाहतो चित्रामध्ये तर डोंगरातून पुढे वाहत आहे विमान कोठे आहे तर विमान देखील आकाशात आपल्याला उडताना दिसत आहे त्यानंतर पुढे मासे कुठे दिसत आहेत तर मासे आपल्याला या ठिकाणी पाण्यात आपल्याला पोहताना दिसत आहेत पुढे होडी कशावर तरंगत आहे तर होडी ती देखील पाण्यावर तरंगत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या आकृतीचं आपण निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी वातावरण जलावरण आणि शिलावरण असे या ठिकाणी काही आपल्याला या आकृतीमध्ये भाग दाखवण्यात आलेले आहेत यानंतर मित्रांनो आपण पुढील स्लाईटचं पण निरीक्षण करायचं आहे तर, तर नैसर्गिक संसाधने नैसर्गिक संसाधने म्हणजे नेमकं काय तर आपण जी आकृती पाहिली यापूर्वी तर या आकृतीमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आकृतीमधील काही घटक आकाशात म्हणजेच हवेत आहेत म्हणजेच आपल्याला पक्षी विमान या ज्या गोष्टी आपण पाहिल्या त्या हवेत आहेत काही घटक पाण्यात आहेत तर काही घटक जमिनीवर आहेत तर पाण्यात असणारे घटक आपल्याला कोणते पाहाव्यास मिळतात तर आ, मासे त्यानंतर होळी आपल्याला पाण्यात पाहावयास मिळते आणि जमिनीवर असणारे घटक म्हणजे गायी चालताना दिसत आहेत त्यानंतर रस्ता आहे झाडे आहेत तर या सर्व ज्या गोष्टी आहेत या जमिनीवर आहेत पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत जमीन पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण जलावरण आणि वातावरण म्हणतात तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार या तीनही आवरणात असतो हे सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण जलावरण व वा वातावरणाच्या भागास जीवावरण बायोस्पेअर असे म्हणतात पृथ्वीची ही, ही आवरणे निसर्गता निर्माण झालेली आहेत हे आपण मागील इयत्तेमध्ये पाचवीला चौथीला शिकलेलो आहोतच आता पृथ्वीच्या सभोवतालचा जर आपण वातावरणाचा जो म्हणजे हवेचा जो थर आहे त्यानंतर पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरण याने बनलेला आहे आपण सभोवताली आपण पाहतो तर ज्या हवेमध्ये पक्षी वगैरे उडतात विमानं वगैरे जातात तर तो सर्व जो भाग आहे तो वातावरणाचा भाग आहे आणि आपण जमिनीवरून चालतो किंवा पाण्यात पोहतो हा सर्व भाग पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने हा सर्व भाग बनलेला आहे शिलावरणाच्या तुलनेत जलावरणाचा भाग हा शिलावरणाच्या जा तुलनेत जास्त आहे पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला एका आकृतीवरून आपण पाहायचं आहे तर पृथ्वीवरील ही आपली पृथ्वी आहे आणि या पृथ्वीमध्ये आपल्याला पृथ्वी गोलावर आपल्याला असं दिसतं की जो हिरव्या रंगाचा जो भाग आहे तो शिलावर्णाचा भाग आहे आणि जो निळ्या रंगाचा भाग आहे तो जलावर्णाचा भाग आपल्याला दिसून येतो तर जमीन व पाण्याचं आपण जर प्रमाण पाहिलं पृथ्वीवरील तर पृथ्वीवरील जमीन आणि पाण्याचं जे प्रमाण आहे या समोरच्या आकृतीमध्ये आपल्याला असं या ठिकाणी दिसून येते की जो एकोणतीस टक्के जो भाग दर्शवण्यात आलेला आहे तो जमिनीचा आहे आणि एकाहत्तर टक्के जो भाग दर्शवण्यात आलेला आहे तो पाण्याचा आहे तर मित्रांनो नैसर्गिक संसाधने हे आपल्याला आता लक्षात आलेलं आहेच तर नैसर्गिक संसाधने याची आपल्याला जर व्याख्या सांगता आली तर काय सांगता येते तर पृथ्वीवरील सजीवसृष्टीत टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात तर ही जी व्याख्या आहे ही आपण लक्षात घ्यायची आहे तर पृथ्वीवर असणारी जी सजीवसृष्टी आहे ही सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत अन्न वस्त्र निवारा या सर्व पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्व सजीवांना मग वनस्पती असो प्राणी असो ह्यांना हवेची गरज आहे त्यानंतर पाण्याची गरज आहे आणि जमिनीची गरज आहे या तीन जर हे घटक नसतील तर सजीवसृष्टी ही पृथ्वीवर टिकून राहू शकत नाहीत म्हणजेच या तीन घटकांना नैसर्गिक संसाधने असे म्हण म्हटलेलं आहे तर मित्रांनो आपण आपल्या पृथ्वीवरचा जर भाग पाहिलात तर पृथ्वीचा जो भाग आहे तो जलावरण व शिलावरण याने बनलेला आहे आणि त्याच्या भोवती असणारं जे आहे ते हवेचा जो भाग आहे तो वातावरणाचा भाग आहे तर वातावरण जलावरण आणि शिलावरण या बनलेली जी आपली जी पृथ्वीवरील सजीवसृष्टी आहे ती सजीवसृष्टी या सर्व घटकांमुळे आज आपल्याला पहावयास मिळते आता आपण यानंतर पुढे थोडं आठवण्याचा प्रयत्न करूया मागच्या यत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत तरीसुद्धा आपण या ठिकाणी आठवण्याचा प्रयत्न करूया की वातावरणाचे पाच थर कोणते आता वातावरणाचे पाच थर जर पाहायचं झालं तर वातावरणाचे जे पाच थर आहे ते तपांबर स्थिथांबर दलांबर आयनांबर आणि पाचवा बाह्यंबर वातावरणाचे जे पाच थर आहेत ते या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर आपण पाहत आहोत तपांबर स्थितांबर दलांबर आयनांबर आणि बाह्यंबर तर हे थर पृथ्वीपासून जसजसं आपण हा आकाशात वरवर वरवर जाऊ तर त्या प्रमाणे हे थर तपांबर ते बाह्यंबर अशा या क्रमाने आपल्याला पहावयास मिळतात तर आजचा जो आपला जो घटक आहे महत्त्वाचा तो म्हणजे हवा आणि या हवेविषयी आपण म्हणजे वातावरणातील जो हवेचा जो, हवे जो भाग आहे हवेचे जे प्रमाण आहे आणि हवेमध्ये असणारे जे विविध घटक आहेत या सर्व घटकांचा आता आपण अभ्यास करूयात तर हवेतील विविध घटकांचे प्रमाण या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर ही आकृती या ठिकाणी दिसत आहे तर हवेतील विविध घटकांच्या प्रमाणाची जी आकृती आहे त्या हवेमध्ये असणारे जे घटक आहेत तर पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड सहा निष्क्रिय वायू नायट्रोजन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड पाण्याची वाफ धुलिकन या सर्वांचा समावेश होतो आता जर पाहिलं आपण तर पृथ्वीभोवती ही जी या आकृतीमध्ये जे दर्शवण्यात आलेले जे वायू आहे ते वायू या हवेमध्ये असतात आता यामध्ये आपल्याला तपांबर जो वातावरणाचा पहिला थर आहे तर या तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे ऐंशी टक्के वायू असतात म्हणजे तपांबरामध्ये सर्वात जास्त वायूंचं जे प्रमाण आहे ते असतं ऐंशी टक्के वायू यामध्ये असतात यानंतर पुढचा जो आहे स्थितांबर या स्थितांबरामध्ये सुमारे एकोणीस टक्के वायू असतात म्हणजे तपांबरामध्ये ऐंशी टक्के त्यानंतर स्थितांबरामध्ये एकोणीस टक्के म्हणजे एकूण नव्याण्णव टक्के वायू हे या दोन थरांमध्ये आहेत आणि पुढे दलांबर व आयनांबर नांबरामध्ये वायूंचे प्रमाण हे कमी कमी होत जाते आणि बाह्यांबर व त्या पलीकडे कोणत्याही प्रकारचा वायू आढळत नाही म्हणजे तो सर्व भागा निर्वात पोकळीने बनलेला असतो तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या असं लक्षात आलेलं असेल की पृथ्वीभोवती असलेल्या अनेक वायूंचं मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय वायूंबरोबर धुलीकन पाण्याची वाफ यांचा देखील समावेश हवेत होतो हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसजसे पृष्ठभागापासून वर जावे तस तसे कमी होत जाते म्हणजेच आता बघा आपण तपांबर आणि स्थितांबर यामध्ये जर पाहिलं तर तपांबरमध्ये ऐंशी टक्के वायू असतात आणि स्थितांबरामध्ये एकोणीस टक्के वायू असतात म्हणजे एकूण वायूंच्या नव्याण्णव नव टक्के जे वायू आहेत हे भूपृष्ठापासून जवळ हे जास्त प्रमाण आहे आणि जसजसं आपण भूपृष्ठापासून दूर दूर जावं आकाशात जावं तर तसतसं वायूंचं प्रमाण हे जे आहे हे कमी कमी होत जातं जे आपल्याला बाह्याबरमध्ये कोणत्याही प्रकारचा वायूचं प्रमाण हे आढळत नाही आता हवेत जे असणारी जी वायू आहेत त्या वायूमध्ये नायट्रोजन हा जो वायू आहे तो अठ्ठ्याहत्तर टक्के आहे त्यानंतर ऑक्सिजन वायू आहे तो एकवीस टक्के त्याचं प्रमाण आहे अर्गॉन हा जो वायू आहे त्याचं शून्य पॉईंट नऊ टक्के इतकं आहे त्यानंतर इतर वायू व घटक यांचं जे प्रमाण आहे ते शून्य पॉईंट शून्य सात टक्के इतकं आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते शून्य पॉईंट शून्य तीन टक्के इतकं आहे आता या हवेतील जे घटकांचं आपण प्रमाण जे पाहिलं आहे तर या हवेतील घटकांचे आपल्याला इतर काही उपयोग आहेत म्हणजे हे जे इतर वायू जे आहेत ह्या वायूंचे आपल्याला जे उपयोग आहेत ते आपल्याला उपयोग देखील पाहायचे आहेत हवेतील जे विविध घटक आपण पाहिलेत नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड त्यानंतर सहा निष्क्रिय वायू नायट्रोजन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड पाण्याची वाफ आणि धुलीकन चा आपल्याला उपयोग काय नेमका आहे तर हवेतील वायूंचे जे उपयोग आपल्याला आता पाहायचे आहेत यामध्ये पहिला जो वायू आहे तो नायट्रोजन वायू आहे आता नायट्रोजन वायू त्याचं जे प्रमाण आहे ते अठ्ठ्याहत्तर टक्के आहे आणि हा याचा उपयोग नेमकं काय आहे तर सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यासाठी हा वायू मदत करतो त्यानंतर अमोनिया निर्मितीमध्ये या वायूचा उप उपयोग आहे तस त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी हा वायू उपयोगी पडतो म्हणजे नायट्रोजन वायूचे जे उपयोग आहेत हे उपयोग आपल्याला आता लक्षात आलेलं आहे यानंतर पुढचा जो वायू आहे तो वायू आहे ऑक्सिजन वायू आणि या वायूचं हवेतील जे प्रमाण आहे ते एकवीस टक्के इतकं आहे आणि महत्त्वाचा म्हणजे ऑक्सिजन वायू हा सर्व सजीवांना श्वसनासाठी आवश्यक असतो म्हणजे आपण जे श्वसन करतो या श्वसनासाठी आपण आपल्या शरीराला ऑक्सिजन वायूची मोठ्या प्रमाणात गरज असते त्यानंतर ज्वलनासाठी हा वायू उपयोगी आहे लक्षात आलं काय ऑक्सिजन वायूशिवाय ज्वलन हे होत नाही म्हणजे ज्वलनासाठी ऑक्सिजन वायूची गरज असते यानंतरचा पुढचा जो वायू आहे तो कार्बन डायऑक्साईड आहे आणि या कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात म्हणजे वनस्पती दिवसा सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यामध्ये सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये सानिध्या वनस्पती अन्न तयार करण्याचं काम करत असतात ऑक्सि कार्बन डायऑक्साईड वायूचा वापर करून आणि अग्निशामक नळकांड्यामध्ये हा वायू वापरतात म्हणजे या ठिकाणी एखादी आग वगैरे लागली असेल तर ती आग विझवण्यासाठी ऑफिसेसमध्ये बघा अग्निशामक नळकांडे ठेवलेले असतात तर त्यामध्ये हा वायू असतो आणि त्यामुळे तिथली आग ही सहजासहजी लवकरात लवकर विझवली जाते त्यानंतर हवेतील जो पुढचा वायू, तो वायू, आ, वायू, आ, वायू जो तो आहे तो अर्गॉन हा वायू आहे हा अर्गॉन वायूचा जो उपयोग आहे तो विजेचे जे बल्ब आहेत या बल्बमध्ये वापरला जातो आणि त्यानंतर पुढचा जो वायू आहे तो नियॉन जाहिरातीसाठी जे रस्त्यावरील जे मोठमोठे बोर्ड वगैरे लावले असत त्यावरती जे दिवे वापरण्यात येतात या दिव्यांमध्ये नियॉन वायूंचा उपयोग केलेला असतो पुढचा जो वायू आहे तो आहे हेलियम आणि या हेलियमचं ज जो उपयोग आहे तो हेलियमचा उपयोग कमी तापमान मिळवण्यासाठी त्यानंतर विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये जे ज्या पंख जे विमानं आहेत की ती विना पंख्याची चालवली जातात तर त्यांच्या इंजिनामध्ये हा हेलियम या वायूचा उपयोग होतो यानंतर पुढचा जो वायू आहे तो क्रिप्टॉन आणि या क्रिप्टॉन वायू जो आहे तो फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापरला जातो त्यानंतर झेनॉन हा जो पुढचा वायू आहे तो फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग याचा होतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे हे जे वायूचे उपयोग आहेत हे या वायूचे उपयोग आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेतच तर आजच्या या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काय अभ्यास केलं आहे तर लक्षात घ्यायचं आहे की नैसर्गिक संसाधने कशाला म्हणतात त्यानंतर जमीन व पाण्याचं आपण प्रमाण पाहिलं तर जमिनीचं प्रमाण हे एकोणतीस टक्के आहे पृथ्वीवरील आणि पाण्याचं प्रमाण हे एकाहत्तर टक्के आहे त्यानंतर पुढे आपण हवेमध्ये असणारे जे विविध वायू आहेत या वायूंचे आपण प्रमाण बघितलं आणि त्या वायूंचे आपल्याला आपल्या मानवी जीवनासाठी असणारे जे काही उपयोग आहेत सजीवांसाठी या वायूंचे जे उपयोग आहेत ते देखील आपण अभ्यासलेलं आहेत तर यानंतर आज हा पाठ अभ्यासल्यानंतर आज आपण घरचा अभ्यास जो आहे तो करायचा आहे आणि घरचा अभ्यासामध्ये आपण काय करायचं आहे तर या पुढील प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत तर वातावरणाचे पाच थर कोणते यानंतर पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती तिसरा प्रश्न नैसर्गिक संसाधने म्हणजे काय आणि चौथा प्रश्न ऑक्सिजन वायूचे उपयोग सांगा आणि शेवटचा पाचवा प्रश्न आहे हवेमध्ये कोणकोणते घटक असतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर दर्शवण्यात आलेले जे पाच प्रश्न आहेत त्या पाच प्रश्नांची उत्तरं आपण वहीमध्ये ही सोडवायची आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या ऑनलाइन पाठामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे या पाठाची यूट्यूब लिंक ही आपण जास्तीत जास्त इयत्ता सातवी सहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून